राजश्री आणि माझ्या किचनमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. व्हिडिओचं टायटल बघून तुम्हाला समजलं असेल की आजचा व्हिडिओ हा नक्की कशाच्या बाबतीत असणार आहे. तर या ठिकाणी मी 6.5 इंचाच्या केक टिनमध्ये व्हॅनिला फ्लेवरचा स्पॉन्ज हा बेक करून घेतलेला आहे. याची रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून पाहू शकता. बऱ्याचदा असं होतं की आपण घरी केक बनवतो पण आपल्याकडे केक कटिंग करण्यासाठी जे सेरेटेड नाईफ वापरले जातात किंवा ब्रेड नाईफ वापरले जातात ते अवेलेबल नसतात. तर अशा वेळेस अगदी सोप्या पद्धतीने धाग्याने किंवा दोऱ्याने केक कसा कट करायचा या बाबतीत आज आपण जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम हा स्पॉन्ज आपण कट करण्या अगोदर त्याला व्यवस्थित एका सुरीच्या मदतीने मार्क करून घेणार आहोत. जर सपोज तुम्हाला 3 लेअर करायचे असतील तर तुम्हाला 2 मार्क करून घेणं गरजेचं आहे. दाखवलेल्या पद्धतीने टर्न टेबलला फिरवत तुम्ही अशा पद्धतीने कट करून घेऊ शकतात. सुरीच्या मदतीने सुद्धा स्पॉन्ज हा कट केला जाऊ शकतो पण बऱ्याचदा असं होतं की सुरीच्या मदतीने जर आपण स्पॉन्ज कट करायचा म्हटला तर आपले जे 3 लेअर्स असतात त्याची हाईट सेम राहत नाही किंवा त्याचे क्रम्पसुद्धा खूप निघतात. त्यामुळे थ्रेडने कसं कट करायचा ते पाहूयात. तर केक स्पॉन्ज कट करण्याची सोपी पद्धत अशी की आपण सुरीने जिथे मार्क केलेलं आहे त्यामध्ये आपण सगळ्यात आधी दोरा इन्सर्ट करून घेऊयात. त्यानंतर ह्या दोरा होल्ड कसा करायचा ते पाहूयात. लेफ्ट हँडमध्ये मी जो दोरा घेतलेला आहे त्याच लेफ्ट हातामध्ये मी राईट साईडचा पण दोरा घेतला आहे आणि त्यानंतर लेफ्ट हँडने आपण केकला पुश करत राईट हँडने जो दोरा आहे तो मागे खेचायचा आहे. तर ही अतिशय सोपी पद्धत आहे केक स्पॉन्ज कट करण्याची. तुम्ही पाहू शकतात की स्पॉन्ज किती छान कट झालेला आहे. तर मला टोटल 3 लेअर लागणार आहे. पहिला लेअर तर आपला कट करून झालेला आहे. आता आपण पुढचे 2 लेअर कसे तयार होतात ते पण पाहून घेऊयात. तर थोडक्यात इथे आपल्याला डाव्या हातामध्ये जो दोरा घेतलेला आहे त्याच हातामध्ये आपण उजव्या साईडचा जो दोरा आहे तोसुद्धा आणणार आहोत आणि डाव्या हाताने आपण केकला पुश करायचा आहे म्हणजे केक जो आहे तो जागेचा हलणार नाही आणि उजव्या हाताने दोरा हा मागे खेचायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही केक स्पॉन्ज हा कट करू शकतात. ही खूप सोपी पद्धत आहे केक स्पॉन्ज कट करण्याची. तर केक स्पॉन्ज कट करण्याची ही सोपी पद्धत तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आणि नवनवीन रेसिपीजसाठी राजश्रीस किचनला सबस्क्राईब करा.